धनधान्य देनधान्य दे आमची माणसं आमची माती आमची माणस आमची माती आमची माणस आमची माती मंडळी नमस्कार आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपलं स्वागत मंडळी कधी हिरवं रान तर कधी माळरान कधी पाऊस तर कधी दुष्काळ एकूणच काय शेती ही बेभरवशाची आणि असं असताना शेतीला पूरक एखादी व्यवसाय करणं हे कधीही चांगलंच अनेक शेतकरी बांधव जोडधंदा हा करत असतात अनेक जोडधंदे आपल्याकडे आहेत पण रेशीम शेती ही कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न देणारी अशी आहे याच्यात काय कमी मजूर कमी पाणी कमी पैसा आणि भरपूर सारं उत्पन्न तर नेमकी रेशीम शेती केव्हा कुठे कशी करायची शासनाच्या योजना काय आहेत त्यामुळे काय फायदे होतात हे जाणून घेऊया आजच्या कार्यक्रमातनं विषय आहे रेशीम शेती आणि आज आपण आमंत्रित केलं आहे एक प्रगतिशील यशस्वी शेतकरी धरप्पा भाऊ हिप्परगी यांना नमस्कार, नमस्कार। आपलं आमच्या कार्यक्रमात स्वागत आहे आणि त्याचबरोबर आज कार्यक्रमात आपण आमंत्रित केलंय सांगली जिल्हा रेशीम अधिकारी दिलीप साळुंके यांना नमस्कार नमस्कार आपलंही आमच्या कार्यक्रमात स्वागत आहे आपण चर्चेला करू सुरुवात करूया मला सुरुवातीला आपल्याला विचारावं असं वाटेल की आपण रेशीम शेतीच का निवडली रेशीम शेती ह्या शेतकऱ्याला जोडधंदा आणि व्यवस्थ चांगलं पैसे देणारे पीक असं समजून घेतले मी कर्नाटकमध्ये अथणी तालुका ऐगळीमध्ये गेले होते ते एकच गावामध्ये आहे सातशे एकर तोतू लागणे त्या शेतकऱ्याला आम्ही बसले होते तिने बोलत शेतकऱ्यांना काय सांगितलं विचारलो मी शेतकऱ्याला ह्या रेशीम उद्योगमध्ये काय फायदा आहे का एक म्हातारी शेतकरी होतं त्यांनी काय सांगितलं मला बाबा हीच उत्कृष्ट शेती म्हणजे द्राक्ष बघायला कधीही ऐकणार नाही तेव्हा माझं एक, एक एकर द्राक्ष होतो माझ्या लक्षात आलं की एक एकर द्राक्ष आहे माझं द्राक्ष पिकाला ही कमी खर्चामध्ये ऐकत नाही ही एक नंबर पीक आहे दोन हजार आठ मध्ये विचारलो घरात येऊन सांगितलं घरात काय म्हटलं रेशीम उद्योगात किडा आणायची पाळवायची घर नाही काय नाही झोपडी आमचे राहायला कुठं बळवायची हे घरात विचार तरी यार परत मुत्संडीला एक दोन शेतकरी केले थी। होते दोन तीन शेतकरीचे रेशीम उद्योग चालू होते तेव्हा आम्ही मुचंडीला जो बघायला गेलो तरी महाराष्ट्रात आहे का वाटलो त्यांनी सांग चांगलं सांगितलं मला द्राक्षीला डाळंबीला आणि इतर पिकाला कुठलं कुठल्याही पिकाला ऐकणार नाही आणि कमीत कमी खर्चात शासन अनुदान आहे गव्हर्नमेंटचे अनुदान आहे सबसिडी आहे सबसिडी आहे आणि जरा मला पुस्तक आलो आणि तुम्ही रेशीम शेतीला रेशीम शेतीला अधिक कोण आहे साहेब आपलं जत तालुक्यात तालुका अधिकारी म्हणून टी बी पारसे साहेब आहे जो फोन नंबर मला दिली ती पारसे साहेबला आम्ही फोन केलो आम्ही डायरेक्ट तुमच्या गावाला येतो बर ती जमीन बघून पाणी बघून मी लागणी करायला सांगतो तसं सांगितलं होतं पारसे साहेब तारीख दिलो आम्हाला परत खोजनवाडीला आलो तेव्हा सांगितलं जमीन बघितलो व्यवस्थित चांगलं आहे जमीन आणि रेशीम उद्योग करायला काय हरकत नाही आम्ही काय गवर्नमेंट तर्फे काय सबसिडी येणार आहे तुम्हाला पूर्ण द्यायला तयार आहे अरे वा कसं सांगितले साहेबांना बरं म्हटलं दोन हजार दहा मध्ये तवपर्यंत दोन हजार दहा ला घडलोय आम्ही जून महिन्यात पंचवीस तारीखला एक एकर लागणीमध्ये आम्ही उतरलो बरं एक एकर मध्ये मग आपण तुतीची लागवड केली तुतीची लागवड केली तुती लागवडीकडे आपण येऊया मला सांगा की महाराष्ट्रात सध्या काय परिस्थिती आहे महाराष्ट्र राज्याचा विचार करता रेशीम संचालनामार्फत जवळजवळ या वर्षी आम्ही दहा हजार एकर तुतीची लागवड केलेली आहे आणि महाराष्ट्र शासनानं टोटल बावीस जिल्ह्यामध्ये आपला कोकण थोडासा भाग सोडला तर बावीस जिल्ह्यामध्ये आपल्याला जिल्ह्याला प्रत्येक जिल्ह्याला रेशीम कार्यालय चालू केलेलं के आहे आणि त्यांना तुतीचे लागवड लागवडीचं प्रशिक्षण त्यांचं कीटक संगोपन कशा आळ्यांना पाला टाकायचा त्याचं प्रशिक्षण त्यांचं मार्केटिंग कसं करायचं आणि अनुदान किती द्यायचं काय प्रमाणात या पद्धतीनं सर्व प्रत्येक जिल्ह्याला हे कार्यालय स्थापन केलेलं आहे आणि त्या दृष्टीनं मी जून ते सप्टेंबरमध्ये सर्वांना तुतीचं बियाणं देणं तुतीची नर्सरी देणं त्यांना ट्रेनिंग देणं असं संपूर्ण नियोजन केलेलं आहे एक, एक एकरसाठी जवळजवळ दीड लाख रुपये हे आम्ही शासन अनुदानामार्फत देतो त्याच्यामध्ये तुची लागवडीला द्यायचं त्याचा शेड बांधण्यासाठी द्यायचं इतर सर्व प्रकारे मुख्य म्हणजे तांत्रिक मार्गदर्शन हा व्यवसाय अतिशय नवीन आहे कर्नाटकमध्ये जवळजवळ पंच्याहत्तर टक्के लोक रेशीम उद्योग करतात पंच्याहत्तर पंच्याऐंशी टक्के रेशीम हे कर्नाटकातून आयात होत आहे त्यामुळे तिथलं जे ट्रेनिंग आहे हे ना नवीन आहे महाराष्ट्रातील लोकांना ते ट्रेनिंगचं मुख्य काम आमचं शासनामार्फत केलं जात आणि या पद्धतीनं आम्ही रेशीम उद्योग चालू केलेला आहे आपण भांडवल कसं उभं केलं भांडवल ते गव्हर्नमेंटची सबसिडी आता रेशीम उद्योगासाठी घातलेलं ते सबसिडी आले ड्रिपचे ड्रिपचे सबसिडी आले ड्रिप्स करण्याचं काय गरजच पडलं ना त्याच पैशावर आम्ही ड्रिप कर, हुआ, हुआ करून घेतलो करून घेतलो आणि परत झोपडी होता पहिला कोश काढवताना मी झोपडीतच काढ तुमची झोपडी 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 राहायला सुद्धा झोपडी आणि कोश ही पूर्ण करायला सुद्धा झोपडी बरं आणि पहिला स्टार्टला म्हणजे साडेचार महिन्यांना रेशम कोश काढणे आम्ही अंडी आणून चालू केलो ते साहेबकडून अंडी आणलो कोश तयार करायला चालू केले पंचवीस दिवस घरातले आम्ही मी आणि घरातले सगळं व्यवस्थित करून पंचवीस दिवसावी कोच महाराष्ट्रामध्येच पहिला स्टार्टला ऐकलो तेव्हा दहा अकरा हजार रुपये पहिला स्टार्ट आलो त्या म्हणजे मक्का गहू मध्ये मिळत नव्हतं एवढं पैसे दहा हजार आता मला सांगा तुम्ही किती याच्यामध्ये भांडवल किती टाकलं भांडवल पहिला स्टार्टला झोपडीतच म्हणजे दहा हजार पासून चालू झालं हजार भांडवल टाकलं आणि साडेचार महिने दहा हजार मला मिळाले तुमचं खर्च निघाला खर्च बरं साधारणतः महिन्याला किती उत्पन्न देत आता भरपूर आहे माझे आणि दुसऱ्या वर्षी एक एक म्हणजे हिच्यात फायदा आहे समजल्यावर प्रत्येक वर्षी एक 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 वाढवत गेलो आता तीन एकरची वर चालली आणि एक एकर एक कोशासाठी वापरतो आणि साहेबांना म्हणले ही व्यवसाय चांगलं करायला लागले चॉकी सेंटरची गव्हर्नमेंट आम्ही जरा मज मदत करतो हो। शेत शेतकरी तुम्ही जरा घाला हिपिरगी असं आपलं साळुंके साहेब बड़। म्हणाले बड़। बरं ठीक आहे साहेब तुम्ही हेल्प करतो म्हटल्यावर आम्ही करायला तयार आहे चार लाख वीस हजार रुपये चॉकी संगोपन बालगृह संगोपन दहा दिवसाची वेळा तयार करून आपलं सांगली जिल्ह्यात मी वाटप करतो मला सांगा ना महिन्याला साधारण किती उत्पन्न येते याच्यापासून च्वाकी पासून तीस ते चाळीस हजार रुपये उत्पन्न येते एका महिन्यात एका महिन्यात बरं आणि ही कोशापासून पंचावन्न ते साठ हजार रुपये प्रत्येक महिना मी घेतो हो आणि खर्च खर्च कमीत कमी, कमी, कमी पाच हजार रुपये कमी म्हणजे पाच हजार रुपये दहा पर्यंत खर्च म्हणजे शेतकरी बांधवांनी खूप विचार करण्याची गोष्ट आहे पाच ते दहा हजार खर्च आणि महिन्याला उत्पन्न जवळजवळ पंचावन्न हजार रुपये किती छान आता, आता मला सांगा की तुतीची लागवड आपण आता या शेतीकडे वळूया तुतीची लागवड केव्हा कुठे कशी करायची त्याला जमीन कशी असावी जमून म्हणून नांगरणे व्यवस्थित काम आपलं नांगरणी व्यव केलेलं जमीन आणि लाल मातीचं चालते म्हणजे काळ जमीन जा, असलेलं चांगली एकदम आणि शेणकात घातलेलं आणि बारा महिने पाणी असलेलं कमीत कमी पाणी असावं चालते बारा महिने पाणी पाहिजे असलं जमीन पाच दोन तीन ह्या पद्धतीने आम्ही लागणी करू करायची चांगली बरं आणि लागवड करताना काय काळजी घेतात म्हणजे व्यवस्थित हराळी म्हणजे तणकट असं नसावे आणि व्यवस्थित पुष्पुस जमीन पाहिजे मग पाच दोन तीन ह्या पद्धतीत सऱ्या सोडायची प्रत्येक सरेन दोन फूट अंतर ठेवायची ही लक्ष आहे बरं आता अनेक भागांमध्ये पाणी तसं नाहीये पाण्याचा दुष्काळ आहे दुष्काळ तर अशा परिस्थितीत रेशम शेतीत एक तग धरते का म्हणजे उन्हाळ्यात फक्त दोन ते दोन महिना धरतो धरते, धरते। पाणी किती द्यायचं असतं प्रत्येक दिवशी ड्रीप इरिगेशन असेल की अर्धा म्हणजे पंधरा ते वीस मिनिट हे झालं आपलं आपण तुतीबद्दल बोलतोय मग रोग किडी याचं नियंत्रण खत व्यवस्थापन हे सगळं आलंच की ते कसं करतात शेणखत जास्तीत जास्त शेणखत वापरायची प्रत्येक वर्षाचा एकदा उन्हाळ्यात शेणखत घालायची आणि युरिया नायट्रो नायट्रोजन स्फोरत पालायची डी ए पी पोटॅशियम आणि युरिया तिन्ही म्हणजे श दोनशे गुंडले शंभर शंभर ह्या पद्धतीत आम्ही वापतो अगदी आपल्याला रेशीम शेती करत असताना सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे तुतीची लागवड करून घेणं तुती लागवड झाली तुती किती महिन्यात येते साधारण चार, चार चा अंडी 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 ते साडेचार चार ते साडेचार महिन्यात त्यानंतरचं आपलं पाऊल असतं की आपण अंडीपुंज मागतोपुंज तर ते कोणत्या जातीचे आपण मागवतो शिअसर बर ह्या जातीचं बायोल जातीचं बरं आणि मग नंतर मग ती प्रक्रिया कशी होत जाते त्यांच्या अवस्था कशी आहे हे जे रेशीम कोश आपण या ठिकाणी आणले हे कसे तयार होतात ही रेशीम कोस तयार रोज अंडी आणल्यापासून आज अंडी अंडे वर हॅचिंग डेट लिहिलेला असते करेक्ट म्हणजे तीस एक तीस एक दोन तीन असं लिहिलेलं असतय त्या तारीखा अगोदर तीन दिवस तीन दिवस अगोदर आपलं शेतकऱ्याच्या हातात अंडी असतं असतो तेव्हा ब्लॅक बॉक्सिंग म्हणून आपलं दहा इंच रुंदी आणि एक फूट लांबीचं फ्रेम असतोय फ्रेममध्ये पन्नास अंडी पुंजाची एक एक फ्रेम फ्रेममध्ये घालायचं व्यवस्थित अंडीपासून घ्यायची त्याच्यावर टिश्यू पेपर घालून व्यवस्थित तीन दिवस ब्लॅक बॉक्सिंग करून ठेवायला लागतो ते त्या म्हणजे तारीख हॅचिंग डेट असतो त्या डेटात पहिल्यांदा शॅम्पलला बाहेर जो थोडं थोडं अंडी ठेवलेला असतो ते पूर्ण फुटल्यानंतर ते ब्लॅक बॉक्सिंग उघडून बघायची पूर्ण फोडलेला असतो त्याच्यावर बारक म्हणजे बारक कण्याची नेट असतो नेट घालून त्याच्यावर पाला चोरा करून जे एकदम चोरा करून वर पसरे बर म्हणजे तुती लागवड करायची आधी नंतर अंडी आणायचे त्यांना एक आपण काय सांगाल की त्यांना एक छान गृह आपण बांधून त्या ठिकाणी त्यांची वाढ करायची की कसं नाही नाही तुतीची लागवड झाल्यानंतर आम्ही काय करतो त्यांना एक पंधरा दिवसाचं प्रशिक्षण देतो अंडी आम्ही दिल्यानंतर पाला तयार झाल्यानंतर अंड्यातून आळी बाहेर आली की त्याचं संगोपन करून हे कोश कसे तयार एक टेक्निकल शास्त्रशुद्ध आम्ही त्यांना ट्रेनिंग देतो आणि त्यांच्याकडून मागणी घेतो आपण अंड्यांची समजा शंभर अंडी एका एकराला एका वेळेला दोनशे अंडी म्हणजे लागतात मग दोनशे अंडी आमच्याकडे मागणी केल्यानंतर आम्ही ती शासनाच्या सवलतीच्या दरामध्ये दे देतो शंभर शंभर अंडी म्हणजे चारशे रुपये दर असताना आम्ही पंच्याहत्तर टक्के अनुदान देतो म्हणजे शंभर रुपये देतो त्यांना पंचवीस टक्के शेतकऱ्यांची इन्व्हॉल्वमेंट होते अंडी दिल्यानंतर त्यांना मी सांगतो की त्या अंड्याच्या पाकिटवर तारीख लिहिली असते की या तारखेला अळी बाहेर पडेल कारण ही अंडी गव्हर्नमेंट मार्फत डी एफ एल म्हणतात त्याला डिसीज फ्री लेंग्स ते अतिशय शास्त्रशुद्ध म्हणजे रोगविरित अंडी आम्ही देतो आणि ती फक्त गव्हर्नमेंटमध्येच मिळतात एकतर महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं गडिंगल जे केंद्र आहे तिथं तयार होतात किंवा कर्नाटक राज्यातून आपल्याला आणावी लागतात अंडी दिल्यानंतर त्यांना ते हायचिंगची तारीख दिली असते म्हणजे अंड्यातून अळी कधी बाहेर येते आळी बाहेर आली की लगेच ते पसरायच्या आणि तुतीचा एक लहान लहान पाला कापून त्याच्यावर टाकायचा तुतीच्या पाल्यामुळे काय होतं लगेच आळ्या त्याच्यावर चढतात आळ्या चढल्या की त्याला थोडसी जागा दिली की दिवसातून दोन वेळा पाला टाकायचा पहिल्या हा तो पाला टाकायचा दोन मिनिट असे पंचवीस दिवस आळीचं आयुष्य असते पंचवीस दिवसात आळी संपूर्ण पाला तयार करून खाल्ल्यानंतर ते आत सिल्क ग्लँड्स तयार करतात म्हणजे ज्याच्यापासून रेशीम तयार होतं ते तुतीच्या पाल्याच्या प्रोटीन पासून ते सिल्क ग्लँड्स वाढतात आणि पंचवीसाव्या दिवशी आळी परिपक्व होतून कोशावर येते आणि कोशावर आल्या की ते एक चंद्रिका नावाचं जसं कोष्टी स्वतःभूती विंत एक चंद्रिका सपोर्टिंग म्हणून त्या संपूर्ण रॅकवर हातरायची आणि हंतरल्यानंतर चार दिवस ती आळी त्या चंद्रिकेमध्ये स्वतःभोवती गुणून चार दिवसात हे असे कोष तयार करतात आणि चार दिवसानंतर पाचव्या किंवा सहाव्या दिवशी कोश काढले की कोश ते मार्केटिंगला तयार होतात कीटक संगोपन हे पन्नास बाय वीस एक हजार स्क्वेअर फुटचं सफिशियंट असतं त्याला आणि बाजूच्या फक्त तीन फूट बाकी आणि बाजूने सगळं शेडनेट बांधायचं वर फक्त छत करायचं वरचा उन्हाळा किंवा पाऊस येऊ नये म्हणू आणि जास्तीत जास्त हवा खेळती राहावी म्हणून शकतो आणि आम्ही त्यांना असंही त्यांना मार्गदर्शन करतो की तुतीच्या बागेपासून शक्यतो जवळच संगोपनगृह असावे म्हणजे पाला आणला की ताजा पाला लगेच त्या आळ्यांना घालता येईल आणि एक एकर शेडसाठी सरकार त्यांना जवळजवळ एक लाख रुपये पण अनुदान देतं सर्वसाधारणपणे दीड ते दोन लाख रुपये खर्च येतो पण ते शेड हे महत्वाचं आहे कारण राहत्या घरात जिथं आपण राहतो आपण खातो तिथं ह्या आल्यानं नाही स्वच्छता सेपरेट घरापासून पाहिजे आणि तुतीच्या बागेच्या जवळ जर शेड असेल तर अतिशय उत्कृष्टपणे कोश तयार होतात आता रेशीम शेती करताना सर्वात महत्वाची तुती तुती आता तुतीचं आपण झाड लावलं किंवा ते वाढवलं ते साधारण किती वर्ष त्याच्याकडे बघावं लागतं किती वर्ष उत्पन्न देतं त्याची काय स्थिती असते दहा ते पंधरा वर्ष कमीत कमी एकदा लागणी आम्ही करून घेतला दहा ते पंधरा वर्ष चालते चालते आणि ती किती वो पाला किती किती अंतरानं देत असते प्रत्येक अडीच महिन्याने एकदा का छटणी होत होत असते म्हणजे एक एकर मध्ये पाच ते सहा पिका एक वर्षामध्ये आम्ही काढून घेतो हे सततची ही प्रक्रिया आहे पण आपल्याला मार्केटिंग करताना काही त्रास होतो याचा नाही नाही मग ती कशी करतात आम्ही व्यापारी सुद्धा घरी येतोय एकदा एकदा फोन करून हाय काय कोश म्हणून आता कर्नाटकवाल्याच येतोय नाहीतर आम्ही इथं दर नाही बेंगलुरचा पलीकड रामनगर म्हणून गाव म्हणजे मोठी आपलं भारतात मोठी रेचीम ही आहे मार्केट रामनगर म्हणून डायरेक्ट आम्ही गाडी घेऊन धाकत जातो सातशे सातशे किलोमीटर आमची आता हे अगदी फायद्याची रेशीम शेती करतायत पण असे किती शेतकरी बांधव आहेत की रेशीम शेती एवढे पैसे देते तरी ते करतायत असं होत आहे का निश्चितच होतंय काय आता हे तर कमी पाण्या आपल्याकडं सध्या आपण विचार केला दुष्काळी परिस्थितीत किती पाऊस पडला तर पाणी अपूर आहे आणि सांगली जिल्ह्यातील दुष्काळी पैकी जत भाग हा कर्नाटक बाजूला आहे त्यांना कुठलं तरी पैसे देणारं पीक हवं आहे आणि शेतकऱ्यांचे मनस्थिती झाले की काय करू काय ना ऊस शेती घेतली सोयाबीन घेतले मार्केटिंग त्यांच्या हातात नाहीये भरपूर कोष किंवा शेतीत काही उत्पादन करतात तसं याच्यामध्ये नाही महाराष्ट्र शासनाने ह्याला एक किमान किंमत दिलेली आहे पर... किमान सपोर्टिंग प्राइस दिली आहे कोणी नाही घेतलं तर महाराष्ट्र गव्हर्नमेंट एकशे ऐंशी रुपये खरे स्वतः बायबॅक गॅरंटी दिली आहे परंतु आत्ताचा दर जर बघितला तर दोनशे रुपयेपासून साडेचारशे रुपये किलोपर्यंत आहे त्यामुळे ह्या शेतकऱ्यांना व्यापारी जे धागा काढणारे व्यापारी आहेत ना सिल्क धंद्यामध्ये ते व्यापारी यांना शोधत येतात पहिलं आमच्याकडे येतात की तुमच्या जिल्ह्यामध्ये किंवा तुमच्या भागामध्ये किती शेतकरी आहेत रेशीम उद्योग करणारे त्यांचे मोबाईल नंबर घेतात आणि त्यांना आम्हाला न सांगता परस्पर संपर्क साधन तुमचे कोश आहेत का किती तयार होतील मग यांना इंटरनेटवर रोज मार्केट दर करतो अशा खंडातलं रामरंगरम रं मैसूर येथे मार्केट आहे आणि तिथे नेटवर रोज दर करतो की आजचा दर दोनशे ते साडेचारशे रुपये आहे ऑव्हरेज तीनशे आहे मग हे लगेच ठरवतात तुमचा ऑवरेज तीनशे अवरेज आम्ही साडेतीनशे नेतो या दराने हे करून ठरवतात म्हणजे मार्केटिंग ह्याला जगात रेश्माला मागणीच्या आठ टक्के सुद्धा आपण पुरवठा करू शकत नाही इतकं मार्केट ह्याला आहे त्यामुळे मार्केटिंगची काही गरज नाही आणि कर्नाटक गव्हर्नमेंटचं आपल्या बॉर्डरलाच अथनी मुदोळ गोकाक विजापूर आणि रामनगम हिथं मार्केट कर्नाटक गव्हर्नमेंटचे चे आहे आणि तिथं कोश घेऊन गेल्यानंतर ऑप्शन होते बारा वाजता ऑप्शन होते तीन वाजता वजन होते आणि चार वाजता रोख पैसे देऊन शेतकऱ्यांना घरी पाठवलं जात आता हे म्हणतात शेतकऱ्यांना रोख पैसे देऊन घरी पाठवलं जातं आपण असे कितीदा आणि किती रोख पैसे आणलेले आहेत काय काय फायदा झालाय आपल्याला आणि हा फायदा घेत असताना घरातले किती मंडळी या कामात सहभागी आहेत सहभागी घरातले आम्ही दोघ जण बरं आणि मुलाबाळ शाळाला जातो एक दोन मुलं आहे आणि एक मुली आहे ती सुद्धा शाळेत जाऊपर्यंत आम्हाला हेल्प होते आणि आल्यानंतर सुद्धा आपलं रेशीमुळं कसं झालंय लगेच शेडमध्ये जाऊन रे वाळ्या बघूनच आत बर आणि उत्पन्न उत्पन्न म्हणजे प्रत्येक महिना पंचावन्न ते साठ हजार ही काहीमच रनिंग आहे माझं दोन एकरचं प्लॅटेशन आहे एक एकरचं एक महिना आणि दुसरे दुसरे एक एकरचे एक महिना कायमच चालू आहे बारा महिने चालूच आहे पंचावन्न ते साठ हजार पंचावन्न ते साठ हजार खायम आणि पासून मल्लिकार्जुन नावाची एक चॉकी सेंटर उद्घाटन उघडलेलं आहे त्याचं तीस ते चाळीस हजार त्याचं उत्पन्न कमीत कमी सत्तर ते ऐंशी हजारचे वर उत्पन्न म्हणजे खर्च पंधरा ते वीस हजार रुपये हां याच्यातलं मॅडम ह्याने जे चॉकी शब्द वापरला तर महाराष्ट्र शासनाचं असं धोरण आहे की चॉकीचा अर्थ लहान आळ्या फक्त आळ्यांचं आयुष्य पंचवीस दिवस त्यापैकी दहा दिवसाच्या आळ्या चांगल्या शेतकऱ्यांना आम्ही द्यायच्या म्हणजे एक दहा शेतकऱ्याचा ग्रुप करा दहा शेतकऱ्यांना जर आळ्या पाहिजे असतील अंडी पाहिजे असतील ती सगळी अंडी यांच्याकडे द्यायची आणि त्यांनी दहा दिवस त्या आळ्यांचं संगोपन करायचं चा। चांगल्या प्रतीनं आमच्या खाली आणि त्या आळ्याच त्या शेतकऱ्यांना पुन्हा दहा शेतकऱ्यांना द्यायच्या म्हणजे त्यांचं पुढचे पंधराच दिवस त्यांना राहिले काम अशा पद्धतीनं ह्या शेतकऱ्यांना एक दहा ते पंधरा शेतकऱ्यांना आम्ही चॉकी सेंटर दिलेलं आहे त्यांनी पुरवायच्या म्हणजे आळ्यांना थोडंसं नाजूक असतात लहान असताना पुढं रफ हँडलिंग केलं तर चालतंय अशा दृष्टीनं पुढच्या शेतकऱ्यांना पंधरा दिवस करावं हो लागतंय काम अगदी खरं त्यामुळे फायदा होतो पंधरा दिवसात पैसे हा हो हो पण कसं आहे ते जी आळी असते तो एक बारीक जीव असतो आणि त्याला मला असं वाटतं की खूप त्याला जपावं लागत असेल नाही त्याची काळजी खूप घ्यावी लागत असेल आणि त्याची काळजी नाही घेतली गे गेली तर नुकसान शेवटी आपलंच आहे आपण द्राक्षाची शेती सोडून दिली हो यासाठी आणि रेशीम शेतीकडे वळलात कसं वाटतं रेशीम द्राक्षीच शेती म्हणजे उन्हाळ्यात नैसर्गिक आपत्तीमुळे पाणी कमी पडणे उन्हाळ्याचे पीक ऑक्टोबर ऑक्टोबरच्या मार्चपर्यंत मार्चला आपलं एप्रिल चाटणी घेत होतो तेव्हा पाणी नाही म्हणजे काडी व्यवस्थित तयार होत नाही काडी तयार झाले नाही पिक नाही पुढं एकदा पे पाणी भरपूर पूर्ण चांगला असतोय तेव्हा पुढं गारपीट झालेलं असतोय काय नाही तर काय एक पीक खायचं एक म्हणजे तोट्यातच आहे द्राक्षे पेक हु. असं म्हणताना रेशीम उद्योग मध्ये पाऊस पडू दे गारपीट पडू दे काही पावसाची म्हणजे किती बी नुसकान झालं तर सुद्धा होतच नाही घरात रेशीम चालू असतोय आणि पाणी पाहिजे तेव्हा रेश तुतू झाड असतोय म्हणताना उद्योग ही जर रेशीम उद्योग मध्ये नुकसान काहीच नाही पाणी तुतीच्या झाडाला म्हणजे उसाला जितकं पाणी तिप्पट लागतं त्याच्या एकपट पाणी तुतीला पुरत असेल नाही का था 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 था। बर, बर। म्हणजे बारा एक रुपये बंदा एक रुपये उसाला लागत असेल तर हिला तीस पैसे पाणी लागत बरं म्हणजे कधी असं संकट वाटलं नाही की नाही कधी म्हणजे सहा वर्ष चालू आहे कधीही संकट वाटलंच नाही आम्हाला खुश असतो येत असतोय पैसे येत असतोय काम काम बी चालू असतोय इकडे पैसे बी चालू असते कडी अडचणच बी नाही अभ्यास आणि नियोजन मात्र महत्वाचं तो नेमकं काय करतात आपण मग सकाळी उठून व्यवस्थित पाला घालणे आणि संध्याकाळी पाला दोन वळणे आणि चौथ्या मोल्टापर्यंत दोन वेळा आम्ही पूर्ण पाला घालतो चौथ्या मोल्ट संपल्यानंतर सकाळी संध्याकाळी दुपारी बरं स तीन टाइम पाला घालतो आणि काय गोष्टी टाळतात की ह्या गोष्टी नाही करायच्या रेशीम शेती करताना ही आत म्हणजे चप्पल चप्पल घालून आत घरात जायचं नाही तंबाखू खात जायचं नाही शिग्युरिटी ओढायचं नाही दारू पिऊन आत जायचं नाही सगळं टाळायला म्हणजे एकूणच थोडी त्यांची काळजीच आपण एक प्रकारे घेतो असं म्हटलं तरी हरकत ठेवणे ही करायची बरं आता हे जे रेशीम कोश आपण आणले आहेत याचं पुढे काय होतं ह्याचे पूजे कार रिलिंग कारखान्यामध्ये जाऊन हि जा धागा काढण्याचा काग साधारण किती धागा निघतो याचा एक अंडी पूंजामध्ये ही एक कोशामध्ये हजार ते बाराशे मीटर धागा निघतो हजार ते बाराशे बाराशे मीटर बर म्हणजे एक किलोमीटरची ओढ आणि मग जी पैठणी वगैरे रेशीमची जी मिळते ती यापासूनच हो की नाही आणि मग जगभरात नाही याला बरीच मागणी असेल रेशीमला आपण तेवढी पूर्ण करतो आहोत का आपल्याकडे होणार किती होते आपल्याकडनं दहा टक्के सुद्धा पूर्ण होणार म्हणजे अजून किती नव्वद टक्के कमी आहे भारत देशामध्ये रेशीम शेतकरी बंधूंनो विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आठच टक्के आपण मागणी पूर्ण करतोय आणि मागणी ही देशभरातनं प्रचंड आहे रेशीमला तेव्हा रेशीम शेती खरंच करण्यासारखी आहे आपण विचार करा ऐकवा कार्यशाळा आपण कुठे कुठे काय सांगाल कार्यशाळा म्हणजे कसं असतंय समूहामध्ये जास्त शेतकरी येतात समजा एका गावामध्ये एक पंचवीस शेतकरी तिथंच आम्ही प्रशिक्षण क्षेत्र निवडतो आमचा प्रशिक्षित कर्मचारी तिथं पाठवतो आणि तिथं सर्वांना एकत्र अनुषंग पंधरा दिवसाचं ट्रेनिंग देतो त्याच्यातून अंड्यातून आळी बाहेर आल्यानंतर कोश तयार पर, करेपर्यंत पाला कसा टाकायचा तुतीला खतं कशी द्यायची किंवा तयार झाले झालेले कोश हे मार्केटिंगला कसे घेऊन जायचे कारण प्रत्येक गोष्ट याच्यामध्ये म्हणजे महत्वाचे आहे कारण कोष घेऊन जाताना ते गोंडपाटातून दाबून असं नाही त्याला म्हणजे घाम असतात किंवा मोकळ्या थोडस मोकळ्या पोत्यातून नेले पाहिजेत सकाळी नेले की ते मार्केटिंगमध्ये जे क्रेट्स असतात त्या क्रेटला ओपन करून ठेवायचे एरेशन झालं पाहिजे आणि बरोबर सकाळी जवळजवळ नऊ ते दहाच्या वेळेला मार्केट चालू होते त्यावेळेतच गेलं पाहिजे आणि कोश नेताना त्याच्या पावसात न भिसता नेले पाहिजे अशा सगळ्या गोष्टी त्या ट्रेनिंगमध्ये सगळ्या शक्य खरेच आणि याच्यावर पुढे अनेक गोष्टी अनेक उद्योग हे होत असतात साड्या तयार होतात किंवा असंख्य उद्योग यावरही अवलंबून आहे जाता जाता आपली यशोगाथा सांगत असताना आपण शेतकऱ्यांना काय संदेश द्या हे ह्या उद्योग रेशीम उद्योगामध्ये खूप फायदा आहे प्रत्येकाने एक एक एकर लागणी करून तो ती रेशीम लागणी करून प्रत्येक ही रेशीम उद्योगापासून फायदा घ्यावी फायदा घ्यावा म्हणजे रेशीम शेती करावी करावी बरं आपण काय सांगाल काय महाराष्ट्र शासन त्यांना काय देईल आणि संदेश काय द्याल आपण त्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीनं रेशीम उद्योग विकास वाढीसाठी असं प्रचंड अशा योजना तयार केल्या आहेत मुख्य म्हणजे पुढच्या पाच वर्षांमध्ये आता जे आमचं पाच हजार एकर क्षेत्र आहे ते पंचवीस हजार एकर आम्ही क्षेत्र नेणार आहे त्याच्यासाठी पहिलं गोष्ट आम्ही ठरवली आहे की काड्यापासून तुतीचे बियाण्यापासून जिथं पंचवीस वीस टक्के गॅप पडतात त्याच्याऐवजी कंप्लीट आता नर्सरीनं प्लांटेशन करायचं But... दुसरी गोष्ट आहे शेतकऱ्यांचं कष्ट आणि वेळ वाचवण्यासाठी त्यांना चॉकी कीटक संगोपन पुरवठा करायचा म्हणजे दोन मोल्टपर्यंत दहा दिवसापर्यंतच्या आळ्यांचं चांगलं सुपरविजन करून सरकार मान्यतेनं सबसिडाईज दरात ते आळ्या संगोपन त्यांच्या करायच्या म्हणजे आठ दिवसाचे आळ्या दिल्यानंतर पुढचे दहा दिवस त्यांचा वापर होत आहे तिसरी गोष्ट एक शासनाचं असं एक धोरण ठरलं कर्नाटकमध्ये या कोशांना ती एका किलोला साठ रुपये सबसिडी मिळते अनुदान दिलं जातं म्हणजे मार्केटमध्ये दर कमी पडू कमी हो जास्त हो महाराष्ट्र शासनाच्याही अजून डोक्यामध्ये आहे ते आणि विचाराधीन आहे की कर्नाटक राज्याप्रमाणेच यांना काही कोशांना शेतकऱ्यांना किलो सबसिडी द्यायची त्याच पद्धतीनं हे मार्केटिंगसाठी जे धागा काढणारे रीलर्स आहेत त्यांनाही एक किलोमध्ये शंभर रुपये सबसिडी किंवा दोनशे रुपये सबसिडी दिली म्हणजे ते मार्केटिंगचं तयार होईल जाळं तयार होईल हा कोश कर्नाटकला जाऊन धागा काढून पुन्हा आपल्याच राज्यात पैठणीसाठी येवल्याला येणं याच्याऐवजी हा संपूर्ण याचं जाळं फक्त महाराष्ट्राच विण्याच्या दृष्टीनं महाराष्ट्र शासनाच्या अनेक योजना आहेत त्याच्यामध्ये कीटक संगोपन ग्रहासाठी अनुदान द्यायचं तुती लागवडीसाठी अनुदान द्यायचं आणि मार्केटिंगसाठी अनुदान द्यायचं ह्या चार योजना या पुढील वर्षापासून होणार आहेत त्या त्यादृष्टीनं रेशीम उद्योगासाठी महाराष्ट्र चा शासनामध्ये अतिशय चांगले दिवस येतील अशी मला ग्वाही आहे आपण दोघं या ठिकाणी आलात आणि शेतकरी बांधवांची काही छान माहिती दिली त्याबद्दल मी दूरदर्शनच्या वतीने आपल्या दोघांचे मनपूर्वक आभार मानते धन्यवाद